महाराष्ट्राच्या इतिहासात सतत 50 वर्षे झपाटलेल्या स्थितीत संत गाडगे महाराजांनी जनसामान्यांचं सुलभ लोकभाषेत प्रबोधन केलं. गाडगे महाराज हे कर्ते समाज सुधारक होते. बाबांनी द्रव्याचा संग्रह न करता दगडधोंड्यात देव पाहण्याऐवजी जनसामान्यांमध्ये देव पाहिला. गाडगे महाराजांचं तत्वचिंतन समाजासाठी सतत प्रेरणादायी असल्याचे विचार गाडगे महाराजांचा वारसा चालवणारे प्राध्यापक चंद्रकांत देशमुख यांनी व्यक्त केले. संगमनेरमध्ये आधार फाउंडेशनच्या वतीनं आयोजित शहरातील सफाई कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतादूत पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन संगमनेरच्या केमिस्ट हॉल येथे करण्यात आलं. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार डॉ सुधीर तांबे, उपनगराध्यक्ष विवेक कासार, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव जोंधळे, पत्रकार किसन हासे, नंदकुमार सुर्वे, श्रीनिवास पगडाल, डॉ महादेव अरगडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. आपल्या अध्यक्षीय भाषणात विवेक कासार यांनी समाजाला बळ मिळावं, श्रमिकांचा सन्मान व्हावा या हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं म्हटलंय. आपले गाडगे महाराज, संत गाडगे महाराज यांनी स्वच्छतेचा पाया घातला असंच म्हणावं लागेल. अतिशय साजेसं काम आणि एक चांगला उपक्रम, कृत्य उपक्रम आज या ठिकाणी आधार फाउंडेशनने घेतलेला आहे. आधार फाउंडेशनना जे उपक्रम आहेत लहान मुलांचे, आताच प्रास्ताविकामध्ये अतिशय सुंदर असं वर्णन आयोजित म्हणून केलं की जे जे छोटं छोटं काम असेल, परंतु ते छोटं असताना त्यातून किती महत्वाचं काम आपण करतो त्याची स्वरूप या फाउंडेशनच्या आधार फाउंडेशनच्या निमित्ताने दाखवून दिली. तर आधार फाउंडेशनचं हे कार्य सर्वांना प्रेरणादायी असल्याचं आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी सांगितलं. अण्णाभाऊ साठेंचं एक अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं मानलं जातं की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर आहे. कथा ही ते पुराण कथा आहे की कारण पृथ्वी अशी लोकप्रती कशी राहणार, ती कशा तरी आधार पाहिजे तिला, तर ती शेषाच्या मस्तकावर असं पुराणात सांगितलं. पण अण्णाभाऊ साठे असं म्हणायचे की ही शेषाच्या मस्तकावर नाही आहे, तर ते श्रमिकाच्या तळातावर. तर या श्रमिकांच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण जे बघतो कामगार, आपले शेतकरी आणि कामगार, खरं शेतकरी दिन सुद्धा आज साजरा करायला पाहिजे. शेतकरी सुद्धा शेतात कामच करतो, खूप कष्ट घेतो. आणि कुठल्या देशाची जेव्हा प्रगती होत असते, तर दुर्दैवाने ती या कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या शोषणातून ती प्रगती होत असते. गाडगे महाराज हे खराट्याचे बादशाह होते. त्यांची राहणी साधी पण विचार ओजस्वी असल्याचं सीएम देशमुख यावेळी म्हणाले. गाडगेबाबांना आवडत नव्हतं, पाया पडणं त्यांना आवडत नव्हतं. दगडाच्याबद्दल त्यांनी कडाडून टीका केली. ते काय म्हणायचे माहितीये काय? कबीराचे लय नाही, कोणती लय नाही, अरे चत्राने खतरा मिठाया, किरतपणा पाणी, दुनिया भरी दिवाणी, पैसे की दुर्गाणी. काय जत्रेमध्ये काय पत्थर आहे, जत्रेमध्ये पत्थर आहे, त्या ठिकाणी आपण जातो दुर्गाणी करतो. पण पहा तिथं दगड आहे, पण दगड तरी तोंड काढली की अशी फुटेल वाचा. दगडाचा तो बोलो, दगडाचा तो देव बोलल तो कैसा, तोंड काढली की अशी फुटेल वाचा. त्याला तरी वाचा फुटेल का? अयोध्येचे प्रभू रामचंद्र बोलले का कोणाशी? काशी विश्वेश्वर बोलले का? काशी फरदानी म्हणतात. सुरत काय? सुरत तू जमान ते काशी नु मरण प्रसिद्ध ठेव म्हणतात. जेवण करायचं असेल, डेकोर द्यायचं असेल, सुरतीचं जेवण खावा. आणि मरायला जायचं असेल तर कुठे जावं? काशीला जावा. पण शाळेने जाऊ नये. याप्रसंगी प्राचार्य जोंधळे यांनी स्वच्छतेचा मौलिक संदेश दिला. तर यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रामाणिक सेवा करणाऱ्या 20 सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक अनिल कडलग यांनी केलं, तर आभार प्रभाकर सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन बाळासाहेब पिंगळे यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुखदेव इल्ले, सोमनाथ मदने, तानाजी आंधळे, कलाशिक्षक देवीदास गोरे, विठ्ठल कडुसकर, लक्ष्मण कोते आदींसह अनेकांनी मौलिक प्रयत्न केले. सी मूवीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.